डोळ्यात उठे कावर गुडवे काठर ज्ञानाची उचले तलवारीची पाक अशा या आमच्या पूर्वजांचा पराक्रम विसरणारी आजची तरुणाई आणि पावन चिंत सारखी लढाई मोबाईल वर पाहणारा आजचा हा तरुण युवक. मित्रांनो, एक व्यक्ती होता तो सारखी कटकट करायचा, हे इतके नाही ते इतके नाही असंच झालं नाही तसंच झालं नाही. एके दिवशी त्याची पत्नी स्वयंपाक घरातून बाहेर आली, त्याच्या जवळ गेली, त्याच्या जवळ जाऊन त्याला निरखून पाहू लागली, त्याच्या डोळ्यावरील चष्मा काढला, फुसून तिने परत लावला आणि म्हणाली, बाबा रे ही धूळ तर तुझ्या चष्म्यावर टाचली आहे म्हणून तुला सगळीकडे धुळत धूळ दिसत आहे. त्याची स्थिती आज या महाराष्ट्राची निर्माण झाली आहे. सर्वांनी काळे चष्मे घातले आणि म्हणायला लागले, अंधार झाला अंधार झाला. या अंधारात ज्ञानाची ज्योत टाकण्यासाठी मी कोड क्रमांक 2 आज आपल्या समोर विषय मांडते, मुलांचे रिस्क आणि पालकांचे रोल्स. मित्रांनो, विज्ञानानं खूप मोठी प्रगती केली, आपल्या सर्वांना एक मित्र आणून दिला, अर्थातच सर्वांचा बेस्ट फ्रेंड मोबाईल. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा आई वडील व्हिडिओ कॉलद्वारे त्याचा चेहरा नातेवाईकांना दाखवतात, तेव्हापासूनच त्या बाळाला मोबाईलचे व्यसन लागू लागते. आई वडील नातेवाईकांबरोबरच मोबाईल हा एक घटक आहे असे त्यांना वाटू लागते. पालक प्रत्येक वेळी मुलांना म्हणतात, बाळा मोबाईल घेऊन दे, चांगला नसतो चांगला नसतो, पण पालक स्वतःच्या हातातील मोबाईल कधीच ठेवत नाही. म्हणजे या चूक कोणाची, पालकांची की मुलांची, हा गंभीर प्रश्न आमच्या समोर उभा आहे. माणसांनो, मित्रांनो, माणसाचा बगळा होणे ही तुम्हाला मन माहित आहे का? नसणारच, कारण ही मन मी स्वतः तयार केली आहे. बगळा जसा पाणी पिण्यासाठी मान घालून बसलेला असतो ना, तसा प्रत्येक व्यक्ती मोबाईल पाहण्यासाठी मान घालून बसलेला आहे. मित्रांनो, इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती आज विज्ञान विषय शिकतो, त्यामध्ये आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड अँड कॅन नॉट बी डिस्ट्रॉय, इट कॅन ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे ऊर्जेला आपण तयारही करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही, ती एका ठिकाणाहून दुसरीकडे रूपांतरित होत जाते. तसंच मूल आणि पालक यांचे नाते असते, पालक हे संस्कार टाकतात आणि तेच संस्कार पुढे रूपांतरित होतात. संत तुकाराम नेहमी म्हणतात, लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा, एरावत रत्न थोर त्याला अंकुशाचा मार. खरंच बालपण ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे, याची जाणीव पालकांना नाही राहिली. परवा दिवशीचीच गोष्ट घ्या ना, एके दिवशी मी माझ्या आईला म्हणलं, आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना व. तेव्हा आई म्हणते, आई वडील दोघेही म्हणतात, बा तुला लागेल पडेल, त्यापेक्षा तू घरातच बसून मोबाईल बस बघ. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, जग किती ऍडव्हान्स झालंय, मोबाईलच्या दुनियेत सारं काही फॉरवर्ड झालंय. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आयुष्य आता कॉपी पेस्ट झालंय. सोशल नेटवर्किंग मध्येच वावरणं झालंय, आभासी दुनियेत जगणं झालंय. ना घर, ना परिवार, ना मित्र समुदाय, आयुष्य आता ऑनलाईन झाले. सोशल नेटवर्किंग मध्येच वावरणं झालंय, इंटरनेटच्या आधुनिक युगात आयुष्य आता व्हायरल झाले, आयुष्य आता व्हायरल झाले. मित्रांनो, हेलन केलर या जगप्रसिद्ध आंतर स्त्री एका व्यक्तीने प्रश्न विचारला, हेलन जी, अंधे होना इससे बुरी बात क्या हो सकती है? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, आंख होने से भी अंधे समान जीना इससे बुरी बात क्या हो सकती है. तशी स्थिती आज या देशाची निर्माण झाली आहे. डोळे असूनही अंधासारखे वागणे, तोंड असूनही मुक्यासारखे जगणे, या मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे आपल्याच घराचं थिएटर आणि आपल्याच आयुष्याचा सिनेमा झालाय, याचाही लोकांना भान नाही राहिले. परवा दिवशी मी माझ्या रीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी गेले, तिचे घरी घरात बसले, डायनिंग टेबल वर जेवायला बसले, तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या आई रीताला म्हणाली, बाळा तुला पोळी देऊ का? दोनदा म्हणाली, बाळा तुला पोळी देऊ का? तिसऱ्यांदाही म्हणाली, बाळा तुला पोळी देऊ का? तर तिच्याच बाजूच्या असलेल्या बहिणीने तिला म्हणलं, दीदी तुला आताही विचारतय की पोळी देऊ काय? म्हणजे तेव्हा तिला कळालं की आपली आई आपल्याला काहीतरी विचारतीये. म्हणजे मुलांचं कशातच लक्ष राहिलेलं नाहीये. आज मुलं जशी जशी मोठी होत जातात तशी तशी नवीन उद्योग सुरू करू लागतात. तसेच आज प्रत्येक मूल रील बनवत आहे, प्रत्येक मूल हे रील इतक्या जोरात जोमात बनवत आहे की बाकीचे कोमात जात आहेत तरीही त्यांना त्याचं भान राहिलेलं नाहीये. मित्रांनो, आमच्या समाजामध्ये एक पिक्चर खूप सुपरहिट झाला होता, बाहुबली नावाचा. जोमतोम सोशल मीडियावर एकच प्रश्न, कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, कटप्पाने बाहुबली को क्यू मारा. पण आमच्यासारख्या तरुणांना हा प्रश्न कधीच पडला नाही की गोविंद पानसरेने नरेंद्र दामोदर को क्यू मारा. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, आयुष्याच्या स्क्रीनवर जगणं काही तुटत नाही, कोण कुणाचं खेळणं हेच मुळात कळत नाही. आयुष्य आणि स्क्रीन यामधला गॅप दिसत नाही. आता सध्या ऍपचा व्याप मी सांगत नाही, रमी सरकारच्या पट्ट्यावर घर उभं राहत नाही, या सत्याला फिल्टर लावून चालत नाही. बघता कष्टाला सबस्क्राईब केलं की यशाचं नोटिफिकेशन येतं, बघता बघता स्टेटस बनवायचं राहून जातं. स्टोरीसाठी गाणं कोणतं याचा विचार केला जातो, निवडण्यासाठी करिअरचा जास्त विचार होत नाही. फोटोचं बॅकग्राऊंड एडिट करता येतं, व्यक्तीचं बॅकग्राऊंड एडिट होत नाही.
सुख दुःख सारी ऍड स्किप सारखी करता येत नाही. निसरलेल्या क्षणांचा स्नॅप बनवता येत नाही. लाईट कॅमेरा रोल ऍक्शन म्हणून आयुष्याला रिटेक देता येत नाही. स्वतःची ओळख दाखवण्यासाठी फॉलोअर्स हुद्दा आहे. दिखावे पण व्हायरल हाच तर खरा मुद्दा आहे. सेल्फीत बघते फेस बुक हातात घेत नाही. आयुष्याचा डागमोड झालाय. ब्राईट काही होत नाही. 60 वर्षाचं आयुष्य जगावंच लागतं. 60 सेकंदात आयुष्य कळणार नाही. ही रिअल लाईफ आहे वेड्या. ही तुझी इन्स्टाची रील नाही. ही रिअल लाईफ आहे वेड्या. ही तुझी इन्स्टाची रील लाईफ. फिल्टर लावलेल्या माणसांना ओळखता येत नाही. आयुष्य आणि स्क्रीन यांची सांगड काही तुटत नाही. आयुष्याच्या स्क्रीनवर जगणं काही तुटत नाही. कोण कुणाचं खेळणं हेच मुळात कळत नाही. जाता जाता मी एवढेच म्हणेन की अक्कल माती चिक्कन माती मातीची मायेचा पुन्हा तांनात खेळताना शेवटी सूर्य मात्र जमायचा. मनात होती खूप सारी स्वप्ने वादळे ती मोबाईलला जाऊन धडकली. अनकोळी पाकर हरवली. धन्यवाद.